लातूर तालुक्यामध्ये शिवूर हे गाव आहे. सदर गाव हे मुरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असून या गावामध्ये प्रथमतःच एक इतिहासामध्ये अशी गोष्ट घडलेली आहे की गावच्या तंटमुक्त अध्यक्षपदासाठी प्रथमतःच या ठिकाणी मतदान प्रक्रियेतून, लोकशाही पद्धतीतून मतदान प्रक्रिया घेऊन गावच्या तंटमुक्त अध्यक्ष निवडण्यात आलेला आहे. दिनांक 16/8/2018 रोजी सकाळी 9:30 ठराविक नियोजित वेळेनुसार चालू झालेली ही ग्रामसभा 12:30 ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्यामुळे रेंगाळली गेली आणि या सदर ग्रामसभेसाठी मुरुड पोलीस स्टेशनकडून पोलीस प्रोटेक्शन मागवण्यात आलेलं होतं. तरीसुद्धा या ग्रामसभेमध्ये गोंधळ झाला, परंतु एकंदरीत गावानेच निर्णय घेतला 12:30 की या ग्रामसभेमध्ये आता मतदान झालं पाहिजे आणि म्हणून 12:30 जवळपास 6 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज तंटमुक्त अध्यक्षपदासाठी दाखल केलेला होता आणि मग 5 मिनिटांमध्ये 14 जणांनी उमेदवारी वापस काढून घेतली आणि 2 उमेदवारी कायम तत्पूर्वी ठेवण्यात आल्या आणि जवळपास 2:45 हे मतदान या ठिकाणी चाललं. एकूण 275 मतदान झालं आणि 3:00 जो निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये मी 150 मतांनी विजयी झालो. हा जो झालेला विजय आहे हा गावातील सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून जो न्याय दिला त्या न्यायाकडे पाहून या गावातील लोकांनी ही कामाची पावती दिलेली आहे. एकंदरीतच 2017 सालामध्ये ज्यावेळेस मी तंटमुक्त अध्यक्ष असताना या गावातील अवैध देशी दारू आणि अवैध वाळू तस्करी या अवैध धंद्यांना आम्ही एकंदरीत गावानेच मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता, त्यामुळं या ग्रामसभेमध्ये भरभरून या तंटमुक्त अध्यक्षपदासाठी विरोध झाला आणि तरीसुद्धा गावाने एकमताने पाठिंबा दर्शवलेला आहे आणि म्हणून या सर्व गावकऱ्यांची मी हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना असं आश्वासन देतो की 2018 सुद्धा या गावामध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेल आणि एकंदरीत गाव सुखाने नांदेल याचा आम्ही सदैव प्रयत्न करू. त्याचबरोबर गावामध्ये जास्तीत जास्त तंटे गाव पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न आम्ही करू. तसं तर तंटे होणार नाहीत याची दक्षता घेऊ, पण पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा गावामध्ये जास्तीत जास्त तंटे मिटवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन या ठिकाणी मी समस्त ग्रामस्थांना या ठिकाणी देत आहे.